शंभर लोक भरून आणलेले, आयशर मध्ये 70-80 लोक, 407 मध्ये 60 लोक, एवढे लोक मजूर ज्या कारखाने भरून आणतायत, ऊसतोड कामगारांचा संप आहे हे माहीत आहे, परंतु तो मोडून काढण्यासाठी या पद्धतीने हे कृत्य हे साखर कारखाने करायला लागलेले आहे। या सगळ्या मजुरांचे ट्रकमध्ये 100 मजूर बसवता येतात का? या सगळ्यांची अँटीजन टेस्ट झाल्या का? मोटर व्हेकल ॲक्ट कोणता आहे ज्याच्यामुळे एवढे लोक बसवता येतात? या सगळ्या लोकांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। ज्या कारखान्यांनी ह्या मुकादमांना ऑर्डर सोडली, आता हे आम्ही चौकशी केली, मालेगावमधले काही कोळी समाजाचे लोक आहेत, महादेव कोळी समाजाचे, नंदुरबारचे लोक आहे, काही धुळ्याचे लोक आहे, तिकडच्या गरीब माणसांना पोट भरायला म्हणून कच्ची बच्च्यासहित, अरे डुकरंसुद्धा पोंबणार नाहीत 100 ट्रकमध्ये माणसं, ह्या माणसांची किंमत कुत्र्या मांजरांपेक्षा कमी झाली का? याचं उत्तर राज्याच्या सरकारने आणि कारखानदारांनी दिलं पाहिजे। असा गुपचूप लोक नेऊन संप ऊसतोड्यांचा तोडता येणार नाही, इथून पुढं हा तीव्र होईल। आम्ही अजून यांच्यावरती कुठल्याही ऊसतोड्यांनी दगड उचललेला नाही, कुठलाही ऊसतोड्या अजून आक्रमक झालेला नाही, पण इथून पुढं मात्र आक्रमक होईल। हे जे बाळीबोळीने लेबर आणण्याचे धंदे सरकारच्या म्हणजे कारखानदारांनी चालवलेले आहेत, हे बंद करावेत। मागं कोरोनातून येताना सुद्धा आम्हाला पोलिसांकर्मी मारहाणी झाल्या, आणि आत्ता हे धुळ्यापासून नंदुरबारपासून हे मिरजगावला लोक पकडले गेले, इथपर्यंतचे SP, इथपर्यंतचे DYSP, इथपर्यंतचे PI, हे सगळे लोक काय करत होते? अशा पद्धतीने जर वाहतूक होत असेल तर हे कोरोना संपला का महाराष्ट्रामधला? जर कोरोना संपला असेल तर आम्हाला ह्या लोकांनी उत्तर द्यावं, आणि हे जे बाळेबोळीने आणण्याचं चाललेलं आहे हे बंद करावं अशी माझी विनंती आहे। आमदार सुरेश जोशी यांनी ऊसतोड मजुरांना अडवल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर 341(34) भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या जामीन प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले। ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमदार सुरेश जोशी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मागील आठवड्यात त्यांनी एका ट्रॅक्टरमधून जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना विनंती करून घरी पाठवले होते। त्यानंतर बुधवारी एका टेम्पोमधून मजूर कारखान्याकडे जात असल्याचे आमदार दस यांना समजताच त्यांनी मजुरांना आपल्या घरी जाण्याचे सांगितले। मात्र यावेळी पोलिसांनी मजुरांना अडवू नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितल्यानंतर दस यांनी आक्रमक भूमिका घेत मजुरांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देत नसल्याचे सांगितले। यामुळे आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आष्टी पोलीस ठाण्यात स्वतःहून जाऊन जामीन झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले। गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या तालुका अध्यक्षांनी शेतकऱ्यांनी गाड्या अडवल्या होत्या, मी गेलो तिथं, आमचं आंदोलन चालू आहे। आम्ही ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यासाठी इथं लढत आहोत। लढत असताना कुत्री मांजरं
जशी भरू शकता, एका एका ट्रकमध्ये 100 माणसं, एका ट्रकमध्ये 80 माणसं, आयशरमध्ये आणि छोट्या टेम्पोमध्ये 50 माणसं अशी भरून त्या ठिकाणी चालवलेले आहेत कारखानदाराने अगोदरच। हे आमचं संप मोडण्याचं षड्यंत्र आहे आणि त्यासाठी आम्ही अडवायला गेलो म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत। सरकारने एक पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करावेत, कारण सरकार आणि साखर कारखानदार दोन्ही एकत आहे, जेवढे करायचे तेवढे गुन्हे दाखल करा, आम्ही त्याला घाबरणार नाही। मी मागण्या मागितलेल्या होत्या आणि आम्ही सुरेशांना दत्त साहेबांना अटक झाल्यामुळं आम्ही ह्या सरकारचा निषेध करत आहोत। विचारपूस केल्यामुळं एक आमच्या नेत्याला अटक करतात म्हणून ह्या सरकारचा आणि साखर धंद्यावाल्यांचा निषेध करत आहेत। गोपीनाथराव मुंडे साहेब महाराष्ट्र राज्य वाहतूक ऊसतोड संघटना त्या आष्टी तालुका अध्यक्ष आहे। त्या मागण्या आमचे दत्त साहेब यांनी मागण्या मांडलेल्या आहेत, ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यांनी विचारपूस केल्या असताना त्यांना अटक केल्यामुळे आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने मुकदम संघटनेच्या वतीने सरकारचा आणि साखर धंद्यावाल्याचा निषेध। सायकर ड्रायव्हर मी चालक आहे, या जेवण मालेगाववरून लेबर राशीन आणले तर ती उसाला ह्याला काय आम्हाला म्हणली नाही, तर आम्हाला म्हणली फक्त लेबर आणायचं आहे। तर मग त्यांची कोरोना टेस्ट झाली का नाही झाली काय माहीत नाही, आपली भाड्याची गाडी। मी भाऊसाहेब मारुती आंधळे आष्टी तालुका मजूर संघटनेचा अध्यक्ष। आम्ही संघटनेने सरकारला भाववाढ मागितलेली आहे, ती भाववाढ न होताच ह्या लोकांनी कोरोनाची न टेस्ट करता कारखानदारीवाल्यांनी लेबर चाललेलं आहे। आम्ही सुरेश अण्णा धस यांच्या आधिपत्याखाली ते लेबर जाऊ देत नाही, आमचा संप जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही।